नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण लोकरीची टोपीचा दुसरा प्रकार बघणार आहोत, नवीन डिझाईन बघणार आहोत आणि त्यासाठी मी हा रंग घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये लाईट कलर दिसतोय पण हा रिअलमध्ये डार्क कलरमध्ये आहे आणि अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. ती कशी करायची ते दाखवणार आहे आणि आपण त्यासाठी हा गुलाबी कलरचा धागा घेतलेला आहे. ओके, जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ओके, सुरुवात करूया विणायला. मी ही पट्टी याआधीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मी माझ्या 7 वर्षाच्या मुलीसाठी केलेली आहे. ओके, तुम्ही डिझाईन बघू शकता, अशा पद्धतीने डिझाईन आहे. ओके, आता जर मोठ्या मुलांचं मोठ्या लेडीजसाठी जर बायकांसाठी जर ही टोपी करायची असेल तर आपल्याला 5 mm ची सुई वापरून सेम अशीच तेवढेच टाके वाप करून आपल्याला ही टोपी विणायची आहे. फक्त आपल्याला सुई बदलायची आहे, टाके वाढवायचे किंवा कमी करायचे नाही आणि 5 mm ची मोठ्या करायची सुई आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला ही टोपी मोठ्या आकारात विणता येईल. आता सुरुवात करूया टोपीला, टोपीची पट्टी करायला. ओके, त्यासाठी 12 साकड्या घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा 12 साकड्या घेतलेल्या आहेत. ओके, बघा आता प्रत्येक साखळीत आपल्याला 13 साकड्या घ्यायच्या. आधी या 12 साकड्यांवर आपल्याला विणायचं आहे ही 13वी एक्स्ट्रा साखळी. पहिल्या साखळीत मुखाकाम घालायचं आहे आणि दुसऱ्या साखळीत हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. दुसऱ्या साखळीतनं हा बाहेर काढायचा आहे. आपल्याला सुईवर 3 धागे दिसतील, या 3ही धाग्यातनं हा धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे, आता पुढच्या साखळीत पुन्हा मुखाकाम आणि चौथ्या साखळीत पुन्हा सेम सुईला धागा गुंडाळून घ्यायचा आहे. साखळीतनं धागा बाहेर काढायचा आणि या 3ही धाग्यातनं सुई बाहेर. अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता पुढच्या साखळीत मुखाकाम, पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता एक चेन घ्यायची आणि ही पट्टी सरळ आणि हे ज्या चेनी आहेत या चेनवर आपल्याला सेम त्याच पद्धतीने विणत जायचं आहे. एक मुखाका पुन्हा पुढच्या चेनवर हे अशा पद्धतीने टाका घालायचा आहे. जर मुखाका घातलेला आहे त्याच्या पुढच्या चेनमध्ये हा सुईमधनं धागा आणि ह्या 3ही धाग्यातनं सुई बाहेर काढायची. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे.
हा हिरण आपण अशा पद्धतीने पूर्ण करू। हा दुसरा राऊंड झाला। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की शेवटचा जो टाका आहे, शेवटची जी साखळी आहे, तो मुखाखांब यायला हवा। आपण 12 एक मिनिट, आपण 12 साखळ्या घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणे ही जी डिझाईन आहे ही प्रत्येक वेळी 6 यायला हवी। एक साखळी पुन्हा सेम डिझाईन तशी आपल्याला विणून घ्यायची आहे। फक्त ह्या ज्या साखळ्या आहेत या साखळ्यांवर आपल्याला ही डिझाईन विणायची आहे, आणि जो शेवटचा टाका येतो तो मुखाखांब असायला हवा। ठीक आहे, ही अशीच डिझाईन कंटिन्यू आपल्याला जेवढी हवी त्या मापाची करायची आहे। माझी मुलगी लहान असल्यामुळे मी 3 mm सुई वापरलेली आहे। जर मोठ्यांना करायची असेल तर 5 mm आधी सांगितल्याप्रमाणे सुई वापरायची आहे। सेम साखळ्या आणि सेम टाके, साखळ्या कमी जास्त काहीही करायच्या नाही आहेत। ही अशा पद्धतीने तुम्हाला हवी तेवढी पट्टी करायची आहे। ही पूर्ण झाल्यावर ही अशा पद्धतीने दिसते। हा कलर व्हिडिओमध्ये लाईट दिसतो आहे, पण रिअलमध्ये छान दिसतो आहे, डार्क आहे। तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 राऊंड आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतील। ओके, आता हे फोल्ड करायचं आहे आणि एकमेकांना जोडून घ्यायचे आहे। पट्टी अशी फोल्ड करून धरायची आहे आणि या ज्या साखळ्या आहेत त्या प्रत्येक साखळीत आपल्याला मुखाकाम घालायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जी साखळी आहे त्या साखळीत मुखाखांब घालून आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। ओके, ही अशा पद्धतीने आपण पूर्ण जॉईन करून घेतलेली आहे, अशी दिसणार। ठीक आहे, आता ही फोल्ड पाठीमागे टाकणे जॉईन केलेले पाठीमागच्या साईडला घ्यायचे आहेत, म्हणजे आतल्या बाजूने। आता हा जो गॅप आहे म्हणजे मधला गॅप, ही डिझाईन परत या दोन डिझाईनच्या मधला मध्ये गॅप, या गॅपमध्ये आपल्याला मुखाखांब घालायचे आहेत। ठीक आहे, या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला मुखाखांब घालायचं आहे। त्याआधी एक साखळी, हा जो गॅप आहे पुन्हा ही जी साखळी आहे, या दोन डिझाईनच्या मधला जो गॅप आहे तिथून मुखाखांब, या डिझाईनमधून, हे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ह्याच्यात मुखाखांब घालून घ्यायचा आहे। या दोन डिझाईनच्या मध्ये जो गॅप आहे तिथे पण मुखाखांब। ठीक आहे, या डिझाईनवर हे अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। हा राऊंड आपला अशा पद्धतीने तयार झाला। आता हे शेवटी जी पहिली साखळी घेतलेली होती त्यात मुखाखांब घालून हा राऊंड पूर्ण करायचा। ठीक आहे, पुन्हा एक चैन आणि त्याच साखळीत एक खांब घालायचा। खांब घ्यायचा नाही, फक्त 3 राऊंड आपण सुईमध्ये घ्यायचे आहेत। आता ह्या पुढची जी साखळी आहे त्या साखळीच्या मधून पुन्हा एक राऊंड घ्यायचा आणि अधागा बाहेर काढायचा, एक साखळी। ठीक आहे, सॉरी, साखळी घ्यायची नाही,
झालं. आता पुन्हा तो जो गॅप आहे तिथे सेम त्याच पद्धतीने आपण धागा सुईतनं काढायचा आहे. त्याच्या पुढच्या साखळीतनं पुन्हा धागा घ्यायचा आहे. पुन्हा दाखवते, ह्या साखळीतनं धागा घ्यायचा, हा पुन्हा पुढच्या साखळीतनं धागा काढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 5 धागे सुईमध्ये आहेत, हे काढून घ्यायचे असे. ठीक आहे, पुन्हा त्याच साखळीत 1, पुढच्या साखळीत 1 अशी डिझाईन तयार होईल. आता पुन्हा त्याच साखळीत पुन्हा पुढच्या साखळीत, या ज्या 2 साखळ्या आहेत त्या साखळीत 1-1 खांब घ्यायचा आणि त्या 2 साखळ्यांमधले जे खांब आपण घेतो ते त्याचा 1 खांब तयार करायचा. हा वेलची खांबासारखा खांब दिसतो. ओके, आता आपण या खांबातनं आणि पुढच्या एका सॉरी या साखळीतनं आणि पुढच्या या साखळीतनं खांब घेऊन ते एकत्र करून ही वेलची खांबासारखी डिझाईन तयार केलेली आहे. आता पुन्हा याच साखळीतनं आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि दुसरा खांब आपल्याला पुढच्या साखळीतनं घ्यायचा आहे. ठीक आहे, आता सेम त्याच पद्धतीने त्याच साखळीतनं धागा घ्यायचा आहे पुढच्या साखळीतनं. हे अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. त्याच साखळीतनं आणि दुसरा जो धागा आपण घेणार आहोत हे वेलची खांबासारखं दिसतं. ओके, आणि अशा पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हे अशा पद्धतीने हा राऊंड तयार झालेला आहे. आता ही शेवटची साखळी राहिलेली आहे, तर ते 1 खांब आणि हा जो खांब आहे, 1 साखळी आपण राऊंड सुरू करताना घेतली होती तिथे हा घालून हे अशा पद्धतीने. आता पुन्हा त्याच साखळीत धागा घ्यायचा आहे परत पुढच्या साखळीत. सेम पहिल्या राऊंडला आपण ज्या पद्धतीने विणलं त्याच पद्धतीने दुसरा राऊंडही आपल्याला विणायचा आहे. माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फक्त 2 राऊंड करणार आहे आणि त्यानंतर मी डिझाईन चेंज करणार आहे. खांब असेच राहतील, फक्त ते कमी कमी करणार आहे. आता हा दुसरा राऊंड मी याच पद्धतीने विणणार आहे. ठीक आहे, आणि आता टाईम लिमिट असल्यामुळे मी एवढाच व्हिडिओ करणार आहे. ह्या पुढची डिझाईन मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ डिझाईन नक्की बघा. व्हिडिओ पुढचाही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे सबस्क्राईबही करा. ठीक आहे, आता हा सेकंड राऊंड पूर्ण करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी याची पुढची डिझाईन दाखवणार आहे. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय, पुन्हा भेटूया.